नमस्कार. सध्या नवरात्र उत्सवामुळे सगळीकडे गरबा दांडियाची खूप धूम चाललेली आहे. फक्त तरुणाईलाच नाही तर गरबा दांडियाचं वेड हे सगळ्यांनाच असतं. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षापासून महिला दांडिया हा प्रकार रूढ होताना दिसत आहे. नाशिकच्या राणेनगर परिसरातील युनिक ग्रुपतर्फे गेल्या 5 वर्षापासून महिला दांडियाचं आयोजन केलं जातं. तर महिला दांडिया हा प्रकार नेमका काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. आत्ता आपल्यासोबत आहेत युनिक महिला मंडळाच्या सौ अनिता सोनवणे. महिला दांडिया हा नेमका प्रकार काय आहे आणि ही कल्पना कशी सुचली? नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. महिला दांडिया करण्यामागचा उद्देश हा आहे की आजकाल महिला तसं बघायला गेलं तर सुरक्षित नाही आहेत. खरं तर आणि सुरक्षित नसल्यामुळे महिलांचं दांडिया हे आवडते गोष्ट असूनसुद्धा त्या घराच्या बाहेर पडू शकत नाही. मग हा विचार आम्ही बसलेला असताना, कारण गणेशोत्सव तर आम्ही अनेक वर्षांपासून करतो आहे पण आपल्या एरियामध्ये फक्त महिलांसाठी आपण दांडिया महोत्सव का भरवू नये असा विचार आला. तर भरवण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या इथे फक्त महिलांसाठीच भरवायचा आणि जेणेकरून त्यांना यायला सुरक्षित वाटेल. आपल्या इथे महिलांना मनसोक्त नाचता येईल. जे रोजचं जे रुटीन आहे सगळ्यांचं त्याच्यातून थोडीशी मोकळा वेळ त्यांना मिळावा आणि त्याच्यातून त्यांना हे 10 दिवसच मिळतात की ज्याच्यातून त्या थोड्या रिलॅक्स होऊ शकतात. सगळ्यांना रोजचे प्रपंचाच्या प्रत्येकाला वेगवेगळ्या चिंता असतात, मग आपण त्यांना त्याच्यातून कसं काय वाट करून देऊ शकतो ह्या आनंद घेण्यासाठी, म्हणून हा महिला दांडिया आम्ही सुरू केला. आणि आजकाल तसं बघायला गेलं ना तर मुलं आणि मुली एकत्र असलेल्या दांडियाचं एक भयानक वास्तव सध्या समोर आलेलं आहे की त्याच्यातून खूप विकृती पुढे येतात. तर मग त्या विकृतींना आपल्या इथे आपण जन्म नाही द्यायचा. आपण त्या विकृती मोडीत काढून आपण आपलं जी धार्मिक संस्कृती आहे आपली ती आपण कशी टिकवू शकतो. मग आम्ही आमच्या इथे महिला दांडिया तर भरवतोच, मग नुसतं ते देवी बसवली आहे आणि मग काहीतरी नाचतायत असं नाही आहे. जी आपली परंपरा आहे, धार्मिक जे गोष्टी आहेत, आम्ही देवी बसवतो. मग त्या देवीसमोर रोजच्या रोज आम्ही कुंजिका स्तोत्र श्रीसुक्त पठण करतो. त्याच्यासाठी आमच्या इथल्या ज्येष्ठ महिला मंडळ आहे, त्यांचं आम्हाला खरंच खूप मोठं सहकार्य लाभतं. ते झाल्यावर आरती होते. आरती झाल्यानंतर आपल्याच प्रभागातल्या एरियामधल्या ज्या भजनी मंडळ आहे त्यांना आम्ही एक संधी उपलब्ध करून देतो, एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्यांचे जे सुप्तगुण आहेत किंवा या वयात त्यांना एक वेगळा आनंद मिळून देण्याचा आमचाही एक प्रयत्न असतो. ते एक अर्धा तासाचं त्यांचं भजनामध्ये मग त्या एकदम सगळ्या खुश होऊन जातात. आणि त्याच्यानंतर येते तरुणाईची वेळ येते जी 8 वाजेपासून पुढे त्या त्यांच्या मनसोक्त दांडिया खेळू शकतात. त्याच्यामध्ये अगदी लहान मुलींपासून मोठ्या अगदी वयस्कर आहेत महिला, त्यासुद्धा खूप आनंदाने सहभागी होतात. आणि आम्ही त्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना आनंद देण्यात यशस्वी झालो आहे नक्कीच सांगेन मी. खरंच धन्यवाद अनिताताई, खूप छान माहिती अनिताताईंनी आपल्याला सांगितली आहे. आणि सुरक्षितता हा त्यामागचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे महिलांचा दांडिया नुसता भरवला नाही, सीसीटीव्ही कॅमेरे पण आपल्या इथे आहेत, त्याच्यामुळे अजूनच सगळी सुरक्षितता आहे. आणि आमच्या युनिक ग्रुपची यंग ब्रिगेड आहे, ती स्वतः सगळेजण फिरत असतात. आम्ही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही आमच्या इथे उभ्या असणाऱ्या प्रत्येक मुलांकडे आमचं लक्ष असतं, कोणालाही आम्ही व्हिडिओ शूटिंग इथे काढू देत नाही. अगदी कटाक्षाने आम्ही त्यावर लक्ष ठेवून असतो. अगदी म्हणजे आम्ही तुमचं घरचं जरी असलं तरी करू नका, कारण दुसऱ्यांना मग ते बोलायला होईल अशा गोष्टी तुम्ही करूच नाही. म्हणून इथे व्हिडिओ शूटिंग काढायला सुद्धा आम्ही परमिशन नाही दिली. धन्यवाद ताई, खरंच छान माहिती दिली. धन्यवाद.